सहकलाकारासोबत कधी भांडण झालं आहे का? होय, कोण होते ते? सिद्धार्थ जाधव. काय काय भांडण? आम्ही सतत भांडत असतो. सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव एकमेकांशी तब्बल 10 वर्ष बोलत नव्हते. काय कारण होतं न बोलण्याचं? आणि मग आता का बोलायला लागले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील या व्हिडिओमध्ये. आपण आपलं आयुष्य खरंच खूप बोरिंग आणि मचूळ करून टाकलंय ना? असंच काढायचं आपण अख्खं आयुष्य कंटाळत? सोनाली कुलकर्णीने झी मराठी वाहिनीवरील बस बाई बस या कार्यक्रमात सांगितले की सिद्धार्थ जाधव आणि मी सतत भांडायचो. ही भांडणं व्हायला अनेक कारणं असायची. म्हणजे इरादा पक्का शूट करत असताना आम्ही दोघं एकमेकांशी बोलतच नव्हतो. बापरे, बोलतच नव्हतो. इरादा पक्का चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान मी आणि सिद्धार्थ बोलतच नव्हतो. त्याचं झालं असं की आमचे दोघांचं इरादा पक्का या चित्रपटासाठी कास्टिंग झालं होतं. त्याआधी आम्ही क्षणभर विश्रांती या सिनेमाचं शूट करत होतो. तेव्हा सेटवर आमचं सॉलिड भांडण झालं होतं. क्षणभर विश्रांतीचं शूट संपल्यानंतर आमचे इरादा पक्काचे शूटिंग होणार होते. म्हणजे असं झालं होतं की आमचं कास्टिंग झालं आणि मग आमचं एक भांडण झालं क्षणभर विश्रांतीच्या सेटवर आणि त्याच्यानंतर इरादा पक्काचं शूटिंग असणार होतं. पण त्याआधीच मला केदार शिंदे यांनी फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं, सॉरी, आम्ही वेगळी मुलगी शोधतोय. त्यावेळी मी केदार शिंदे यांना दुसरी मुलगी का शोधताय असा प्रश्न विचारला. मग केदार सरांनी मला एकदा फोन केला की सॉरी, पण मी वेगळी मुलगी शोधतोय. म्हणलं का? त्यावर ते म्हणाले, तू आणि सिद्धार्थ जाधव एकमेकांचा चेहराही बघत नाही, सतत भांडत असता, आणि इरादा पक्का ही रोमॅन्टिक जोडप्याची गोष्ट आहे, मग हे शूट कसं होणार? कारण तुम्ही एकमेकांचं थोबाडही बघत नाही आहात, तर तुम्ही काम कसं करणार? रोमॅन्टिक जोडप्याची गोष्ट आहे ती. त्यावेळी मी त्यांना विचारले की तुम्ही मला का काढत आहात? कारण सिद्धार्थला तुम्ही नाही काढणार, कारण तो तुमचा लाडका ना, असं बोलून ओके सांगत मी फोन ठेवला होता. तर म्हणलं, हो, पण मग मला का काढतात? त्याला का नाही काढतात? अर्थात तो तुमचा लाडका आहे ना, वगैरे असं करून मी ओके चिडले वगैरे ठेवून दिला फोन. त्यानंतर केदार शिंदे यांनी 15-20 दिवसांनी मला पुन्हा फोन केला आणि हे काम तुलाच करावं लागणार आहे, त्या भूमिकेसाठी दुसरी मुलगी अद्याप सापडत नाही असं त्यांनी सांगितलं. मग 15-20 दिवसांनी मला फोन आला, नाही तुलाच करावं लागणार आहे. म्हणलं का? नाही, त्या रोल मध्ये अजून कोणी जात नाही, आम्ही खूप ऑडिशन घेतले. मी आणि सिद्धार्थ फक्त त्या चित्रपटातील केवळ एका रोल साठी समोरासमोर उभे राहायचो आणि त्यानंतर पुन्हा आमच्या कामाला लागायचो. जवळपास आम्ही एकमेकांशी बोलतच नव्हतो आणि आम्ही केवळ टेकला रोहित आणि आद्या म्हणजे ते पात्र म्हणून समोरासमोर येऊन काम करायचो आणि कट झालं की असं. सुदैवानं पण केदारनं सोनालीला रिप्लेस नाही केलं. इरादा पक्काचं शूटिंग संपलं पण त्यानंतर सोनाली आणि सिद्धार्थ 10 वर्ष बोलत नव्हते. पुढे सोनाली सांगते की त्यानंतर एकदा अचानक प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं. सगळ्यांसाठी हा मोठा धक्का होता. या घटनेनंतर मला अचानक सिद्धार्थचा फोन आला आणि तो म्हणाला, आपलं आयुष्य हे किती क्षणभंगूर आहे. जेव्हा श्रीदेवी वारल्या, सिद्धार्थ जाधवचा मला फोन आला समोरून आणि मला म्हणाला की आपलं आयुष्य हे किती क्षणभंगूर आहे किंवा काय. असेच अचानक कधीतरी मी गेलो किंवा तू गेलीस तर जो उरला असेल त्याला कायम आयुष्यभर या गोष्टीचा दोष असल्यासारखं वाटेल आणि मला असं होऊ द्यायचं नाहीये. असाच कधीतरी अचानक मी गेलो किंवा तू गेलीस जो असेल उरलेला, ह्याचं गिल्ट राहणार की अरे यार आपण बोललो नाही आयुष्यात. सो मला असं नाही होऊन द्यायचंय. त्यामुळे सॉरी, मी गेली 10 वर्ष तुझ्याशी बोललो नाही याची मला खंत वाटते. मी माझ्या मैत्रिणीला गेली 10 वर्ष खूप मिस केलं आणि काय झालं असेल त्यासाठी मी सॉरी बोलतो. त्यामुळे सॉरी, जे काही झालं गेलं ते विसरूयात आणि प्लीज माझ्याशी बोल. मी एका मैत्रिणीला खूप मिस केलं 10 वर्ष. आपण पुन्हा बोलूयात का? मग आम्ही भेटलो, बोललो आणि आता आम्ही एकमेकांशी बोलतो, पण आम्ही अजूनही तितकीच भांडणंही करतो. सो मग आम्ही भेटलो, मग आम्ही परत बोलायला लागलो, पण आम्ही भांडतो मात्र तितकेच. असा हा इमोशनल आणि अनोख्या मैत्रीचा किस्सा सोनालीनं सांगून इमोशनल करून टाकलं. अशाच आणखी नवनवीन अपडेट्ससाठी मराठी कलाविश्वातील ॲक्टर ॲक्ट्रेस यांचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी फॉलो करा आमचं इन्स्टा आणि फेसबुक पेज मराठी व्हायरल स्टार्स. कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. मराठी चित्रपट, नाटक, TV, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी व्हायरल स्टार्स.